माझ्या वरती भरपूर प्रेम असणारे काही लोक, एक फार महान व्यक्ती आहे, त्यांनी सांगितलं इथं कशाला करतोय, अजिंक्यता होते, ठीक आहे, आता त्यांनी त्यांचं त्यांची इच्छाच आहे, तर बघू आता काय करायचं त्या संदर्भात. स्तुतिप्रिय माझं काय स्वभाव नाही आहे किंवा मी माझे पोस्टर लावा हे करा, लोकांचं प्रेम आहे, लोक करतात आहे. तुम्ही सुद्धा म्हणजे संबंधित जे शिवउद्गार करतात त्यांनी सुद्धा तेवढं लोकांची सेवा करावी, लोकांच्या मनात तेवढं त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होईल, त्यांचे पण चौकशीने लोक करतील. कार्यकर्त्यांना आवर घालण्याचं काम हे त्या त्या नेत्यानं करायचं असतं. मला काय माझं पेंटिंग कुठं काढून घ्यायची हौस नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की मतदारसंघाची लोकांची आणि इथली कामं केली म्हणूनच विधानसभेमध्ये मी निवडून आलो, आणि काहींना पराभव पत्करावा लागला किंवा काहींना एवढं प्रेम आणि एवढं ही असून पण पडले हा कुठंतरी आत्मचिंतनाचा अजून पण भाग आहे, आणि त्यांनी तो करावा. पेंटिंग काढण्यापेक्षा कामाच्या माध्यमातनं नाव झालं पाहिजे असं मला वाटतं. बरं, पेंटिंग त्रयस्थ लोकांनी काढलं असतं तरी मला वाटते, म्हणजे ज्या सांगितलं जातं की तुम्ही कामं करा, प्रेम मिळवा, तुमचं पण पेंटिंग काढतील, पण माझ्याच गाडीत बसणाऱ्यांनी माझंच पेंटिंग काढायचं ह्याला काय अर्थ आहे? हे माझ्याच बगलबच्च्यांनी माझं पेंटिंग काढायचं आणि त्याचा उदो उदो मी करायचा की लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे बघा. पेंटिंगचा जो काही विषय झाला आहे निव्वळ बालिशपणाचं लक्षण आहे.